नमस्कार भीम मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नरेश बर्डे जे ओबीसी नेते आहेत त्यांच्या निवासस्थानी आहे आणि जरांगे पाटील जे मराठा समाजाचे नेते आहेत त्यांनी ते पुन्हा उपोषणावर बसलेले आहे आणि त्यांची एक मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचा दाखला द्यावा सर काय सांगाल जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांची मागणी आहे की सरसकट कुणबी समाजाचा दाखला मराठा समाजाला देण्यात यावा मराठा समाज आणि कुणबी समाज हा दोघंही भाऊच आहे परंतु पंजाबराव देशमुखांनी जेव्हा घटनेमध्ये आंबेडकर साहेबांच्यासोबत ते समितीमध्ये असताना मा, म मराठा था, महाराष्ट्रातल्या सगळ्या कुणबी समाजा मराठ्यांना कुणबी करा म्हणून सांगितलं त्यावेळेस त्यांनी विदर्भातले कुणबी हे थोडेसे आर्थिकदृष्ट्या कुमकवले होते आणि गरीब होते त्यांनी कुणबी करून घेतलं परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या लोकांनी तिथे कुणबी केलं नाही कारण का ते जागीरदार त्यावेळेस त्यांचं जागीरदार आणि अशा शेती त्याची होल्डिंग जी होती लँड जास्त होती त्यामुळे त्यांनी त्यावेळेस करून घेतलं नाही परंतु ते आम्हाला त्यांना कुणबी करण्यात आमचं काहीच मत नाही आमचा ओबीसी या नात्याने आमचं काही मत नाही परंतु वंशवालीनुसार जर करत असेल तर आम्हाला काही नाही आहे पण सरसकट कुणबी करा हा जर त्यांनी मांडला असेल तो अव असंवैधनिक आहे असं मला वाटते आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं जे आरक्षण आहे ते सत्तावीस टक्के विदर्भामध्ये तर एकोणीस टक्के आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात गेलं तर नऊ आणि दहा टक्क्यापर्यंत आलेला आहे तर आम्ही जर त्यांना सरसकट कुणबी केलं तर आमच्या आरक्षणाला धक्का पोचेल त्यामुळे आम्ही त्यांना सरसकट कुणबी देण्याच्या आमचा अविरोध विरोध राहील आम्ही आता मागच्या एका महिन्यामध्ये जे काही झाले आंदोलनं मोर्चे काढले आम्ही आणि आम्हाला शासनाने आम्हाला मान्यताही दिली आमच्या मागण्या पूर्ण केल्या परंतु पुन्हा जरांगे पाटील करत आहे यावरून असं वाटते कुठंतरी महाराष्ट्राची मा, म महाराष्ट्राच्या जनतेला अस्थिर करण्याचं काहीतरी प्रक्रिया आहे पडद्या काहीतरी भूमिका वेगळ्या चालू आहे असं दिसून येते या पडद्यामागची भूमिका जे निभवत आहे आणि अस्थिरता जे निर्माण करत आहे कोण असू शकते यांच्या याबद्दल स्पष्ट असं सा काही सांगू शक सांगू शकत नाही मी परंतु आ, इथे राजकारण हा विषय नेहमी येत असतो जनतेला या सगळ्या गोष्टीचा इव्हन दोष जरांगे पाटलाला आपल्या जातीबद्दलचे प्रश्न काही मीडियाने विचारले ते स्पष्टपणे मांडू शकले नाही तर त्यामुळे मला असं वाटते का हा संभ्रम निर्माण करण्याच्या परिस्थिती झालेली आहे आणि यामुळे कोण पडद्याच्या पाठीमागं आहे याबद्दल मी स्वस्त काही सांगू शकत नाही जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे की के सरसकट कुणबीचा दाखला द्यावा जर सरकारने जर तसा निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय राहणार आम्ही सरळ आताच आम्ही कालच बबनरा तायवडनं साहेबांसोबत आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही सरसकट कुणबी देण्याच्या विरोधामध्ये दे। पुन्हा आमच्या मिटिंगा चालू झालेल्या आहे आम्ही पुन्हा आपलं आंदोलन चालू करू जसं त्यांनी आमोरहण उपोषण आणि आता पाणी काहीतरी चालू आहे त्यांचं त्यामध्ये आम्ही आमच्या आता आम्ही ती वाटचाल पूर्ण करण्याच्या तयारीत लागलेलो आहोत काय वाटते की जरांगे पाटलांच्या दबावाखाली महाराष्ट्र सरकार आहे असं वाटतंय का तुम्हाला महाराष्ट्र सरकारने ते स्पष्टपणे मांडलेलं आहे त्या दिवशी आमच्या मिटिंगमध्ये जे बोललो आहे त्याच्यात अजितदादा पवार माननीय सन्माननीय अजितदादा पवार यांनी सरळ सांगितलं का आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देणार आहोत आम्ही कुणबी करणार नाही एवढं स्पष्ट बोलल्यानंतरही जर अशा प्रकारचं होत असेल शिंदे साहेबांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस सरळ सांगितलं आमचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सरळ म्हटलं का बो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आम्हाला स्पष्ट मिनिट बुकमध्ये सुद्धा आलेलं आहे आम्हाला आर ई काढलेला आहे त्यामुळे आम्हाला हे जे प्रकरण पुढे हातून वाढत आहे याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे असं आम्हाला दिसून येतं निश्चितच जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे कोणीतरी आ कोणाचा तरी हात असेल असे ठाम विश्वास आ, नरेश बर्डे यांना आहे आणि ओबीसी समाजातून मराठा समाजांना सरसकट कुणबीचा दाखला देऊ नये जर दिलं तर पुन्हा ओ बी सी समाज हा आंदोलन करणार उपोषण करणार आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक क्रांती ओबीसी समाजातर्फे निर्माण होणार म्हणून महाराष्ट्र सरकारने जो सरसकट कुणबीचा दाखला मरा मराठा समाजांना देऊ नये आणि जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे की सरसकट कुणबीचा दाखला द्या त्या मागणीची पूर्तता महाराष्ट्र सरकारने करू नये असंच म्हणणं नरेश बर्डे यांचं आहे तर आपण बघत राह आय बी एम न्यूज धन्यवाद नमस्कार